स्टार्ट परिच्छेद. देशातील आर्थिक उलाढाली या उत्पादनाचे स्वरूप व मागणी यानुसार बदलत आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात उत्पादनाच्या नमुन्यामधील बदल हा तंत्रज्ञान व नवप्रवर्तनामुळे होत असतो व या प्रक्रियेत काही उत्पादने कालबाह्य ठरतात तर इतर लोकप्रिय होत असतात. मागणीच्या बाजूने एखाद्या वस्तूच्या वापराचे नमुनेही बदलत असतात. तुलनात्मक दर हे त्या वस्तूंचा वापर व उत्पादनाचे पर्याय यांच्यातील बदलांना प्रेरणा देत असतात. त्यामुळे रचनात्मक बदल व सुधारित किमती विचारात घेताना काही काळानंतर आपण ज्याचा मूलाधार या सगळ्या प्रक्रियेसाठी घेत आहोत तो बदलावा लागतो. राष्ट्रीय लेखा खात्याचा तुलनात्मक पाया बदलताना म्हणजे नवीन पायाभूत आकडेवारीचा वापर करताना आर्थिक रचनेतील बदलाबाबत बरीच नवीन माहिती मिळत असते व त्यानंतर आपण नवीन आधारभूत किमतीकडे वळतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करता येते. अर्थव्यवस्थेचा आकारही वाढतो व पायाभूत बदलांमुळे अर्थव्यवस्थेतील इतर तुलनात्मक अशा इतर घटकांचे महत्त्व नव्याने पटते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने राष्ट्रीय सांख्यिकी खात्याचे पायाभूत वर्ष 2004-2005 ऐवजी 2011-2012 केले आहे. या सुधारणेमुळे अनेक पद्धतींमध्ये बदल घडून आले, कारण पायाभूत वर्ष 2004-2005 हे बदलण्यात आले होते. खरे तर हा बदल सर्वकष असूनही त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक अनेक लोकांना या बदलाचे स्पष्टीकरण करून देण्यात अपयशी ठरला व त्यामुळे गोंधळ वाढला. प्रत्यक्ष जनतेला आर्थिक आकडे पाहून आश्चर्य वाटले. त्यांना वाढीचे हे आकडे अपेक्षित नव्हते. अनेक जणांना त्याबाबत शंका होत्या. त्यामुळे त्यांनी या धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीच्या आकड्यांबाबत सावध भूमिका घेतली. नवीन राष्ट्रीय खात्याच्या मालिकेत 2004-2005 तुलनेत बरीच सुधारणा झाली होती. ती विशेष करून कंपनी क्षेत्र व सरकारी कामे याबाबतच्या आकड्यासंबंधित होती. हे आकडे राष्ट्रीय नमुने सर्वेक्षण संस्थेने तयार केले होते. त्यामुळे मूल्यमापन, आर्थिक कामकाज, नवीन संकल्पना व संस्थांचे नव्याने वर्गीकरण याबाबत काही बदल घडून आले. उद्योग क्षेत्रात NIC 2008 अंतर्भाव केल्यामुळे उद्योग क्षेत्रात समायोजन दिसून आले. नवीन मालिकेत पूर्वीच्या 8 उद्योगांऐवजी 11 उद्योगांचा समावेश करण्यात आला. इतर 3 उद्योगांचे फेर वर्गीकरण सेवा क्षेत्रात करण्यात आले. त्यात वाहतूक, साठवण, संदेशवहन व प्रसारणाशी निगडीत सेवांचा तसेच स्थावर मालमत्ता, मालकी व व्यावसायिक सेवा व इतर सेवा यांचा समावेश होता. उद्योगाच्या व्याख्येतही बदल करण्यात आला. पूर्वी सामुदायिक सेवा, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण म्हणून मानल्या जात होत्या. मूळ किमतीच्या पातळीवर एकूण मूल्यवर्धन समाविष्ट करण्यात आले. काही जुन्या संकल्पना आता दिसणार नाहीत.
त्यात यापुढे एकूण देशांतर्गत उत्पन्न हे खर्चाच्या तुलनेत धरले जाणार नाही. एकूण मूल्यवर्धित किमती या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी खर्च व निव्वळ उत्पादन कर व अनुदाने यांच्याशी निगडीत राहतील. मूल्यवर्धित एकूण मूल्याची तुलना एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी GDP किमतीच्या आधारावर होईल. त्यामुळे विविध क्षेत्रात या किमती वेगळ्या असतील. उदाहरणार्थ निव्वळ उत्पादन कर हा उत्पादनात अधिक म्हणजे पॉझिटिव्ह राहील. त्यामुळे GVA आकडा GDP पेक्षा अधिक असेल. नवीन वाढीचे आकडे हे GVA साठी मूळ किमतीच्या तुलनेत असतील. त्यामुळे कर व अनुदाने ही GDP आकड्यात समाविष्ट नाही. हा समज GDP घटक मूल्याच्या संदर्भात होतो तो दूर होईल. उत्पादकता कर हा उत्पादन करापेक्षा वेगळा आहे, स्वतंत्र आहे. किती उत्पादन केले यापासून तो अलिप्त आहे. दुसरे म्हणजे उत्पादकता कर हा उत्पादन करापेक्षा वेगळा आहे. हाच फरक उत्पादन व अनुदानात आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारपेठ मूल्यानुसार मोजले जात होते. ते आता नुसते एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणून ओळखले जाईल व ते निव्वळ GVA मधील मूलभूत किमतींच्या आधारे असलेला उत्पादन कर व उत्पादन अनुदानाच्या बेरजेतून काढता येईल. नवीन प्रभावी कामगार पद्धतीचा वापर युनिकॉर्पोरेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेसने स्वीकारला आहे. यातून असंघटित अकृषी कामगारांचा अंदाज गोळा करता येतो. या पद्धतीने विविध प्रकारच्या म्हणजे उत्पादकतेशी संबंधित व इतर प्रकारच्या कामगारांना आकड्यांच्या स्वरूपात किती प्रमाणात गृहीत धरायचे याचा अंदाज करता येतो. पूर्वीच्या पद्धतीत प्रत्येक कामगारांना सारख्याच प्रमाणात गृहीत धरले जात होते. मग त्यांचे कौशल्य व उत्पादकता यांचा विचार केला जात नसे. स्टॉप.